पी एफ आय या दहशतवादी संघटनेवर एनआयएनने कारवाई केल्यानंतर आज पुण्यात या कारवाई विरोधात एका जमावाने घोषणा दिल्या त्यातील एक घोषणा पाकिस्तान जिंदाबाद अशी होती आता यावरून राज्याचं राजकारण पेटताना आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घोषणा देणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करू ते जिथे असतील तिथून ती त्यांना शोधून काढू असं वक्तव्य केलंय पण अशा इतर देशाच्या जिंदाबादच्या घोषणा देणं कायद्यानं गुन्हा आहे का आणि असेल तर पाकिस्तान समर्थनात घोषणा दिल्याने नेमकी काय शिक्षा होऊ शकते हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष घरे सगळ्यात आधी आपण समजावून घेऊयात की देशद्रोहाचा कायदा नेमका कधी अस्तित्वात आला आणि नेमकं तुमच्या कोणत्या कृतीमुळे तुमच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो तर मित्रांनो इंग्रजांनी अठराशे साठ साली भारतीय दंडविधान संहिता म्हणजेच आय पी सी लागू केली आणि याच आयपीसी मध्ये अठराशे सत्तर साली कलम एकशे चोवीस ची तरतूद करण्यात आली आता हे कलम काय होतं तर या कलमांतर्गत जो व्यक्ती लिखित अथवा तोंडी शब्दांद्वारे किंवा अन्य प्रकारे सरकारविषयी चीड अवमान किंवा अप्रिती निर्माण करेल किंवा तसा प्रयत्न करेल तर त्याला तीन वर्ष शिक्षा अथवा दंड केला जाऊ शकतो तेव्हा या कलमाविरोधात भारतातल्या अनेक नागरिकांनी रान पेटवलं होतं कारण तेव्हा सरकार इंग्रजांचं होतं पुढे लोकमान्य टिळक यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हाही या कलमांतर्गातील सगळ्यात फेमस केस होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र अनेकांनी हा कायदा मागे घेण्यासाठी प्रयत्न केले पण तसं झालं नाही एकोणीसशे बासष्ट साली तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात एका नेत्याने प्रक्षोभक भाषण दिलं होतं तेव्हा सरकारने या संबंधित नेत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला याविरोधात मग केदारनाथ आणि बिहार सरकार यांनी सरकारविरोधात कोर्टात याचिका केली त्यावर कोर्टाने सरकारला फटकारला आणि प्रत्येक प्रक्षोभक भाषण म्हणजे राजद्रोह असू शकत नाही तर त्या भाषणामुळे जर हिंसा घडली तरच राजद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर दाखल करता येऊ शकतो असं जजमेंट दिलं अलीकडच्या काळात जे एन मध्ये पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्यामुळे कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता पण पुढे तो गुन्हा कोर्टात सिद्ध झाला नाही असुद्दीन यांच्या एका सभेत एका मुलीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आता तिच्यावर पुढे नेमकी काय कारवाई झाली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाहीये पण आता आपण समजावून घेऊयात की अशा प्रकारच्या गुन्ह्यात नेमकी काय शिक्षा असते नेमका कायदा काय सांगतो मुळात कायद्यात कुठंच कुठल्याही परकीय राष्ट्राबद्दल समर्थन व्यक्त केले किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्या राष्ट्राचा जय जयकार केला तर गुन्हा होतो असे स्पष्टपणे नमूद केलेले नाही म्हणजेच पाकिस्तान अमेरिका कॅनडा कुठल्याच राष्ट्राच्या समर्थनार्थ वक्तव्य केले तरी त्यावर कारवाई करण्याबाबतची कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही हा पण जर त्याच वेळी त्या व्यक्तीने भारताबद्दल जर कुठल्याही घृणा व्यक्त करणारी किंवा आपल्या देशाबद्दल मुर्दावत करणारी घोषणा केली तर त्या व्यक्तीला या एकशे चोवीस अकलमांतर्गत शिक्षा होऊ शकते ज्यामध्ये आरोपीला तीन वर्ष जेल अथवा आर्थिक दंडाची कारवाई किंवा दोन्ही होऊ शकतं अगदीच न्यायालयाला वाटलं तर त्या दोषी आरोपीला जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते आता याविषयी या आम्ही जेव्हा हायकोर्टाचे वकील असणारे जयेशवाणी यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले की अलीकडच्या काळात देशद्रोहाचे आरोप हे अनेक वेळा राजकीय हेतूने केले जातात त्यातील बरेच आरोप हे पुढे न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकत नाहीत आणि आरोपींची निर्दोष मुक्तता होते पण पुढे बोलताना ते असेही म्हणाले की जर कोणतीही शत्रू राष्ट्राला मदत करणारी देशविघातक गोष्ट कुठल्याही व्यक्तीकडून आढळून आली तर मात्र त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षाही झाली पाहिजे एकूणच काय तर पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणं हा गुन्हा आहे याबद्दल कायद्यात कुठंच स्पष्ट उल्लेख नाही आहे हा पण भारताविरोधी घोषणा देणं हा मात्र अतिशय गंभीर गुन्हा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विषयभर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद